Hai, namaskar. Sagla namaskar ba, vana bune ye che pie ba. Che. Che kai mit karu nan la ba vana bune tu bi man tan bai ko ni kela ka kai. Gelo ti da che kela na alo ita bai ar boslo. आज देव पूजा पण नाही केली का सकाळच्या पारी सगळी गडबड माग आता तुम्हाला तर माहिती आहे काल अपूर्व केली ॲडमिट आणि सकाळी पहाटेच निघालो होतो दवाखान्यातून घरी 5 वाजताचा बरं का 5 साडेपाचला आलो आपण इथं तर आता चाललं तयारी तिची तयारी चालली सायपाकाची पण आता भावानं बघ मला तर म्हणायची थांबा तुम्ही इथंच थांबायला काय अडचण नाही भावानं बघ मला आता मग तिला काय होतं थांबायला तवा मी काय आंघोळ करून लगेच पटशिरी तासाची तासात तिथं हजर राहिला असतो ना मी गेल्या परत ती आली असते ना इकडं काय नेमकं आता काय सांगायला बोलायला गेलं की येतोय रा त्याच्यामुळं काय बोलायचं नाही काय नाही काय नाही आणि आधीच तुम्हाला आता आपल्या सगळ्याच भावा बहिणीला दाजीचं येतोय राग कसं बोललं काही बोललं तरी आपल्या काही विश्वास नाही राहिला कुणाचा त्याच्यामुळं आपलं गप दाजीने अलीकडं अलीकडं आता काही म्हणजे विषय घेतला की काय बोलायचंच नाही काय म्हणायचंच नाही जसं असं तसं आपलं चलत राहायचं आता पोरीसाठी वरण भात केलं आहे आता दुपारच्या डब्याला काय सोय तिथं म्हणून म्हणलं काय दोन चार चपात्या न्यावात पोरगी बी खाईन ना आपण बी खाऊ बघू जमला दुपारी तिथं व्हिडिओ टाकायला दवाखान्यात जर टाकेन नाही तर मग टाकणार बी नाही तुम्हाला माहिती आहे आजी जर टायमिंग मिळाला तर व्हिडिओ टाकतो नाही तर टाकेतच नाही कसं आहे आपल्याला एकराकडे बघायचं आणि ग बसायचं दुसरं काय नाही भावा ना मला त्या शिवाय पिलूला बी शाळा सोडवायची ती सारी गडबडच माग काय ना तिथं भावानं बहिणं डॉक्टर आहेत तिथं सिस्टरीनं आहेत त्यांना सगळं सांगून आलोय काय नाही म्हणलं 1-1.5 तासात लगेच माघारी आलो आम्ही तोपर्यंत आपल्याला पोरीवर लक्ष द्या तसं काय ना अपूर्व म्हणली मला आता म्हणजे मी या जाऊन म्हणले मा पप्पा माघारी मग आलो डॉक्टरला फोन करून आलोय घरी मी काय नाही म्हणलं बिंदात जावा काय ती बघा लहान नाही आता अपूर्वा मोठी झालेली आहे आणि काय एवढं म्हणजे बरं आहे आता तिला काय नाही आता कालच्या धोरण 2-3 चाला आहे ना गोळ्या औषधं सगळं चालू आहे तिथं आणि पेशंट बी आपले का आपला श्रीगोंदा तालुका म्हणल्यावर सगळी आता पेशंट बी तिथं जी आहेत ती सगळी आपल्या ओळखीची आहेत काहीच अडचण नाही आता फोन बी केला आहे अपूर्व म्हणले काय नाही सावकाशी या हाय पोरगी झोपली आता डॉक्टर गावा यायचे 9-9:30-10 वाजता आणि तिथून म्हणून पुढं मग ट्रीटमेंट चालू व्हायचं ना काय सलाईनं कुठं गोळ्या कुठं काय आता कालच सगळं मेडिकल जवळजवळ काय सलाईनं काय लागतं आहे काय नाही सगळं मेडिकल 2000 रुपयाचं कालच गोळ्या औषधं बाकीचं काय म्हणजे बरेच भरपूर खर्च झाला म्हणजे आता कसं आहे तिथं खाजगी दवाखान्यात पेशंट न्यायचं म्हणलं तर मग लय भरपूर असा खर्च येतो तर काल म्हणजे आता रूम काय म्हणतात ती खाटबाड आलं ती काय त्याचा दवाखान्याचा चार्ज मेडिकल व्हायलाच असतं आहे बराच खर्च झाला बरं का काल पण असू द्या आता काय दाजी हे सदाना कदा मोकळा केला बाय कोणीच खर्च आता ती बी मला टोमणंच ऐकून घ्यावं लागेल आता आपल्याला तर काय पगारच नाही झाला आणि दिलाच नाही मालकाने काल काय करणार आता दाजी काय आता पालतं पडाव का आडवं पडाव का दाजीने आता ही काय असं आपल्याला ऐकून घ्यावं लागतंय सारखं त्याच्यामुळं मग दाजी तिकडं असतो मग नको डोक्याला सीन पण आता लेकर बाळ मी तर तसाच निघणार होतो बरं का आता दवाखान्यात पण परत म्हणलं डब्याची काय सोय पोरीला वरण भात आता डॉक्टरने म्हणलं त्यांना काय फळफळाव द्यायचं नाही पोरीला काय कुठं तेलकट नाही द्यायचं आणि आता मी तर काल केळं सफरचंद
केळं तर घेऊ नका ते आपोरवाला खायला आणलेले परत घरी घेऊन आलो इकडं. तर ते डॉक्टर म्हणला यायचीच नाही तर बरं झालं काल मी सफरचंद घेतली नाहीत. तसं तर घेतली असं तर काय नाही, पोरी होत्या घरी इकडं. आज गेल्यानंतर घेऊन यावं लागते पोरींना काय बरंच खायला घेऊन यावं लागेल. काल गडबड जमलंच नाही बाबांनी काय आपला उलसक बाजार तिनेच केला, मी नाही केला बाजार. काय सामान सुमान भरलं तिनेच भरलं, मी काहीच नाही. मी फक्त तिथं पोरीपाशी थांबलोय. तर काय आपल्याला बघू भावानं बहिणी आता मी बी आणीन असं काय नाही. पण आता आपलं काय रुपया पगार नाही त्याच्यामुळं दिलाच नाही काल मालकाने काय खर्चा अर्चा पुरतं दिलं तशी 200 रुपये ते बी गेलं बघा ताजी पेट्रोलवरच गेलं माझ्या गाडीला पेट्रोल. गाडी पेट्रोल नव्हतं काल, पेट्रोल टाकलं गाडीत कशाचा रुपया राहिला दाजीकडं. आता दाजीचं काय परिस्थिती नाही एवढी, दाजी गरीब आहे. मोठ्या माणसांचं कसं आता पैशेवाली पार्टी पैशेवाली माणसं. हां आता त्या आपल्या गाडीचं बिल गोठळा झाला आहे त्या ये आता काय गोठळा सर्व्हिसिंग नाही त्याला वर्ष झालं, त्याला सर्व्हिसिंग करावं लागेल ना आवरत दे ना गाडी काय व्हायना. मग काय दाजीला आता फार अवघडच झालं, आवरत देत नाही म्हणल्यानंतर मग काय. मग चाललंय भावानं बघ ना ओरखायचं मी काय ओरखा पो पो पाटा पाटा तिला सांग म्हणा ओरख पाठकून जाऊ दे मला. काय करते काय माहिती 2 तास झालं. पोरगी तिकडे वाट बघत असेल तसं काय ना, तिला सांगून आलोय सकाळी सकाळी पाठ म्हणलं येतो तिला सोडून म्हणलं काय काळजी करू नको. आणि रात्रीत आता काल जरा म्हणजे गेल्या गेल्या लई गाळ होती बरं का, पण आता जरा थोडं मला वाटतंय बरं वाटतंय बरं का तिला फिरती जरा इकडं तिकडे. पण बघू आता 2-3 दिवस अजून डॉक्टर म्हणलेत 2-3 दिवस का राहू द्या ॲडमिट. मग ठेवू आपलं ॲडमिट 2-3 दिवस मग काय आता मग करू ॲडजस्ट काय तरी आपलं. आता मला बी भूक लागली सकाळ सकाळ, थोडा नाश्ता काहीतरी करून जावा लागेल बाबांना बघून आपल्याला बी तिथं गेलो कवा जेवायचं आणि काय करायचं. काय बायडा त्याचा थप 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 आवाज येतोय चालल्यास भाकरी येतोय का आवाज. काय एकटा जेवण सदाशिव बायडा ते तसंच आपलं बी राहा काय नाही एकटा जेवण सदाशिव डोक्याला सीन नाही काय नाही काय नाही. हां आपले 2 शेळ्या घेऊन कुणी काय म्हणाय नको बोलाय नको कोणाबरोबर काय भांडण नको तडान नको सारखी किरकिर बी नको. हां जसं ही चाललंय तसं किलो काल ऑन केलेलं आहे का आणते का 2-4 घास खातो आणि आपला मी जातो तोपर्यंत होते 2-4 सपाने. आज काय शेवण सुट्टी काय शाळेला पोळा आहे श्रावणी पोळा भावानं बहिणी हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना. काय आता ही पोरगी आजारी ॲडमिट केल्यामुळं काय डोक्यात नाही काहीच नाही सारखी गणगण डोक्यात. तर आज श्रावणी पोळा आहे मी काय कॅलेंडरमध्ये बघितलं नाही बरं का, मी शिवाने म्हणते म्हणून मी बी म्हणतोय. आज जर श्रावणी पोळा असला तर सगळ्या आपल्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. तर आपला पोळा असतो भाद्रपदी, श्रावणी पोळा नसतो. आपलं ही शेजारी गाव जे आहे ना खांडगाव म्हणून गाव आहे तिथून पलीकडं श्रावणी पोळा आणि आपल्या गावापासून इकडं भाद्रपदी पोळा असतो. तर आपल्या पोळ्याला भरपूर असा पाऊस होत असतं बघा हे वर्ष, अजून बी काय एवढा पाऊस नाही महिना झाला पाऊस नाही. तर आता दिवस तर लई बेकार पडल पडते इथून पुढं नाही पाऊस म्हणल्यानंतर मग कामधंद नाही लागायचं इतकं अवघड होईल. चला सध्याच्या आहे तर कामधंद लागलेत आता एवढं तेवढं दाजीला. पण आता काय पोरगी आजारी दवाखान्यानं ॲडमिट केली मग दाजीने टाकली 2-4 दिवस डायरेक्ट सुट्टीच. काय करता आता भाऊन होईल मग लेकरा बाळांचं बघितलं पाहिजे सगळंच बघितलं पाहिजे.
आज काय बाबा ना भाई, मीच थांबणार आहे बरं का दिवसभर, साध्याकाळी मीच थांबणार आहे। आता काय करायचं, दोन दोन माणसाची काय आवश्यकता नाही तिथं, एक माणूस जरी असलं तिथं पेशंट पशी तरी चालतंय जमतंय तिथं। आणि संध्याकाळी तर तुम्हाला सांगतो लय अवघड आहे, रात्री तर आमच्या जेवणाच माहिती आता आम्ही कसं कसं, मी तर खाली धडा अंगावं नाही कुठं काय नाही काय नाही, तिथं सारं मच्छर चावत होतं मरणाचं। फॅन नाहीत, फॅन तर काय ते आहेत व सिलिंग फॅन बाहेर कालं ते गुरु 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 मोकारचं असं आपलं, स्पीडमध्ये बी नाहीत फिरत नाही काय नाही काय नाही। आणि धड मी फक्त जर्किंग होतं माझ्या अंगात, दुसरं काहीच नव्हतं बाबा, उघड वळ्याने रात्र काढली बा, झोपा नाहीत काय नाहीत। पण आता काय हे दवाखान्यात तसलीच गमत आहे बा, पुढं बी जावा हा मग ते शिवीला बी असंच झालं होतं बाबा, ती शिवण्याच्या डिलिव्हरी नगरला झालेली ना शिवीला, त्यावेळेस बी लय तिथं तुम्हाला सांगतो बा म्हणून झोपायचं लय अवघड तिथं, बाहेर सारी माणसं चांगली 5-50 माणसं बाहेर झोपायला तिथं, काय सार म्हणजे बाहेरच्या ठिकाणी राहणं पिणं, आणि बाहेर कसं डब्याची नसते सोय नाही काय नाही, नुसतं वा चेहान वडापाव चेहान पाव काय क्रीम गोल कुठं काय वडापाव ह्याच्यावर दिवस काढावं लागतात, दुसरं तर काय काय। बाहेरचं जेवण जेवायचं म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे भावानं बहिणं, आपल्याला म्हणजे घरच्या जेवणाची सवय लागलेली, आणि त्या बाहेरच्या जेवणाने होतं आहे हापकल्यावानी। बरं चला भावानं बहिणं, दोन चार घास खातो, काय ओराकलंय का नाही का काय का काय। शीस तरी चालली काय लागा बरं कुरक आता आपली इच्छा सगळं नाही इकडे बसायची, पण बसलोय आता भावानं बहिणं। पिलो तेवढं डब देते गरज असून डबा भरायला, एखादी चपाती खातो आणि आपलं निघतो लगेच। काय हो का भावानं बहिणं, एकच चपाती घेतली आणि डाळ होती रात्रीची लय मस्त बैगी झाली ती, काय रात्री तर काय एवढं जेवलंच नाही भावानं बहिणं, टेन्शन गरम चपाती भाजत आहे बा। जेवायला भावानं म्हणून दोन डब कसा जात ना, दोन डब कसा जात, एखादं वरण भात आणि एखाद शिदी चला मग भावा ना, बाय बाय सगळ्यांना निघालो आता बरं का मी।